गैस सिलेंडर दर कपातीचे भाजप तर्फे स्वागत। महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गैस सिलेंडरचे केले पूजन। एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतिषबाजी करत साजरा केला आनंदोत्सव। गैस सिलेंडरचे दर कमी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलाय। केंद्र शासनाच्या या निर्णयाचे धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे स्वागत करण्यात आले। भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडरचे पूजन केले, तसेच एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केलाय। रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील बहिणींना दर कपातीची भेट देत मोठा दिलासा दिल्याची प्रतिक्रिया महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। महिला बहिणींसाठी हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण हा रक्षाबंधनचा आहे। श्रावण महिन्यात रक्षाबंधन हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात महिला भगिनींसाठी आनंदाची पर्वणीच असते। भारतभरातील देशातील महिलांसाठी आज या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून रक्षाबंधनची भेट म्हणून जे सिलेंडरच्या गॅसच्या भावमध्ये 200 रुपये हे कमी करून देण्यात आले आणि जे उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी 400 रुपये अशी त्या भावात कमी केले, अशी सिलेंडरच्या दरात ही कपात ही केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे। त्यात सर्वसामान्यांसाठी 200 रुपये आणि उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 400 रुपये, तर ही आमच्या महिला भगिनींसाठी रक्षाबंधनची खास भेटच आहे। म्हणून धुळे महानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्वजण आनंद उत्सव हा साजरा करत। यावेळी भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव, महापौर प्रतिभा चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।